Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आणि आता या सगळ्या जणी सज्ज झालेले आहेत. खर तर हा खेळ या सगळ्या जणींसाठी काही नवीन नाही. रोज हेच तर करतात, बाजारात जातात आणि बाजारात गेल्यानंतर एकेका भाजीवाल्याकडून दुसऱ्या भाजीवाल्याकडे जातात आणि मग एक मनात ठरवलेलं असतं की साधारणतः आपल्याला आज किती वजनाची किती भाजी घेऊन यायची आहे हे सगळं ठरलेलं असतं. असंच काहीस रोजच्या अनुभवातला हा खेळ आहे. यामध्ये चार टप्पे आहेत. प्रत्येक परडीमध्ये वेगवेगळी फळं आहेत. हातात शॉपिंगसाठी एक छोटीशी परडी दिलेली आहे. वेळ सुरू झाल्यानंतर या माऊली असलेल्या जागेवरून पुढे जाणार. आधी पाहिजे तर सगळ्या परडीतली ते फळं बघू शकतात, पण एकदा का त्यांनी फळं बघितली की धावत धावत पहिल्या परडीकडे येऊ शकतात, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठेही. साधारणतः 3 किलो वजनाची फळं त्यांना गोळा करायची आहेत, जी स्वतःच्या परडीत गोळा करायची आणि जाऊन वजनाच्या काट्यावरती ठेवायची. लक्षात ठेवा, हे करत असताना 4 प्रकारची फळं ही त्या समोरच्या वजनाच्या काट्यावर असणं आवश्यक आहे. म्हणजे जे 4 प्रकार आहेत ते दिसलेच पाहिजेत. एका बास्केटमधून एकदा घेतल्यानंतर पुन्हा त्या बास्केटमध्ये जाऊन ती वस्तू घ्यायची नाही. म्हणजे तुम्ही ती वस्तू घ्या, पुढे जा, पुढच्या बास्केटमधली वस्तू घ्या, परत पुढे जा किंवा परत या, पण एकदाच त्या बास्केटमधल्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. आता अंदाज घ्यायचा आहे प्रत्येकीला की किती फळं आपण घेतली तर 3 किलोच्या जवळपास पोहोचू शकू. आणि मग 3 किलो किंवा 3 किलोपासून अनुक्रमे कमी कमी असलेली 3 जणी ज्या हे वजन पूर्ण करणार त्या पुढच्या खेळात जाणार. म्हणजे काही जणींचं कदाचित 2 किलो 900 ग्रॅम असेल तर चालू शकेल, 2 किलो 990 ग्रॅम असेल तरी चालू शकेल, किंवा 3 किलो बरोबर बसलं तर बेस्टच आहे. पण 3 किलो 1 ग्रॅम जरी झालं तरी ही संधी हुकणार आहे. तेव्हा अति घाई न करता शांतपणे वेळ घेऊन 1.5 मिनिटाच्या वेळेमध्ये हा खेळ पूर्ण करायचा आहे. आता मी साधारणतः वजन सांगतो आणि त्या वजनाप्रमाणे कोणकोण जवळ पोहोचलंय याचा अंदाज येईल आपल्याला. खेळ सुरू झाल्यानंतर बऱ्याच जणांना कळतं खेळ पूर्ण झाल्यावर की आपण नेमक्या कुठल्या चुका केल्या. आणि स्वाभाविक आहे, एका बास्केटमधून एकदा घेतल्यानंतर पुन्हा त्या बास्केटमध्ये जाऊन ती वस्तू घ्यायची नव्हती हे अंडरलाईन केलेलं होतं. म्हणजे तुम्ही ती वस्तू घ्या, पुढे जा, पुढच्या बास्केटमधली वस्तू घ्या, परत पुढे जा किंवा परत या, पण एकदाच त्या बास्केटमधल्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. आणि त्या नियमाने निकाल आता आपल्या समोर आहे. आणि तो निकाल आहे, तिसरा क्रमांक आहे, नंबर
37 क्रमांक 2 नंबर 38 नंबर 1 नंबर 33 दारुगढ़ भैया दारुगढ़ जी मराठी कडून चांदीचा कुंकवाचा करंड नमस्कार महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार कोण पटकावणार या सहा जणी पुढच्या खेळासाठी निवडल्या गेलेल्या आहेत या सहा जणींना खूप खूप शुभेच्छा आणि या सहा जणी आता पुढच्या खेळात आपल्याला बघायला मिळणार आहेत आजचा भाग इथेच संपतो आहे पाहायला विसरू नका महामिनिस्टरचा प्रत्येक भाग फक्त झी मराठीवर नमस्कार झी5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्रीमध्ये पहा